धरणगाव तालुक्यातील बोरगाव बुद्रुक येथे तेहतीस अकरा केव्ही वीज उपकेंद्राचं गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं बोरगाव येथे तेहतीस ऑब्लिक अकरा के व्ही उपकेंद्राचं भूमिपूजन गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अध्यक्षस्थानी पारोळ्याचे माजी आमदार चिमनराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार चंद्रकांत सोनवणे शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ जिल्हा परिषद सदस्य गोपाळ पाटील प्रतापराव पाटील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जानकीराम पाटील पंचायत समिती सदस्य अनिल पाटील प्रेमराज पाटील सभापती सचिन पवार माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सी ए जनबीर साहेब बनसोडे साहेब कुलकर्णी साहेब आदी यावेळी उपस्थित होते याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख यांनी आपल्या मनोगतात बोरगाव येथील लोडशेडिंगमुळे होणारा त्रास कमी होईल तसेच शेतकऱ्याला पाणी असूनसुद्धा शेतात अडचणी निर्माण होत आहेत त्या तक्रारी आता दूर होतील असं सांगितलं चिमनराव यांनी आपल्या मनोगतात काम कोणतंही असो सरकारी दरबारात फेऱ्या घातल्याशिवाय होत नाही गुलाबरावांनी पस्तीस कोटी मंजूर करून आले ही सर्वात मोठी बाब आहे सरकारची तिजोरी खाली असताना एवढा पैसा आणणं ही बाब गुलाबराव यांनी साध्य केली असं त्यांनी यावेळेस सांगितलं सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनोगतात मुख्यमंत्री पेयजल योजनेतून बारा कोटी रुपये मंजूर आहेत तसेच तेहतीस अकरा उपकेंद्रासाठी अडीच कोटी मंजूर आहेत असं सांगितलं बोरगावला अंजलीचे पाणी आणल्याशिवाय राहणार नाही तसेच मतदारसंघातील कामाचा लेखाजोखा मांडला गुलाबराव यांनी विकासास साथ द्या असं प्रतिपादन दिलं यावेळी बोरगाव बांभुरी टोळी भवरखेडा येथील ग्रामस्थ सरपंच उपसरपंच तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचलन दीपक सोनवणे यांनी केलं